तर परदेशात स्थायिक होणं हे अनेक युवकांचं स्वप्न असतं, आणि तुम्हाला तर अशा अनेक संधी आल्या. मग कधी वाटलं नाही का की आपण परदेशात स्थायिक व्हावं? म्हणजे काय आहे ना की नाही वाटलं, हे छोटं उत्तर आहे त्याचं. आणि मोठं उत्तर असं आहे की आपली जर एक लक्ष्य ठरलेलं असेल, आपल्याला काय करायचं जीवनामध्ये, तर असे प्रश्न आपल्याला फारसे सतावत नाहीत किंवा भेडसावत नाही. म्हणजे मला ज्यावेळी MIT मधनं ग्रॅज्युएट होतो एखादा विद्यार्थी, तर त्याच्यासाठी कॉर्पोरेट वर्ल्डची रेड कार्पेट असते असं म्हटलं तरी चालेल, की त्याला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात, संधीज असतात. तुम्ही ॲडमिशन मिळाल्या मिळाल्याच तुम्हाला कंपन्या रिक्रूट करून टाकतात. असं माझ्या बाबतीतही झालं. मी पण चांगल्या कंपन्यांसोबत काम केलं. तिथे काही काळ मी फेसबुक सोबत देखील काम केलं, किंवा गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन या कंपन्या होत्या, त्यांच्यासोबत देखील मला काही काम करता, ॲक्टिव्हिटी करता आल्या. आणि अजूनही बऱ्याच संधी होत्या तिथे. परंतु हे सगळं करत असताना पुन्हा माझं अगदी नक्की ठरलेलं होतं, कारण ही गोष्ट आहे 2015 ची, ज्यावेळी मी MIT ला गेलो त्यावेळी माझं वय जे आहे ते 41 वर्षाचं होतं. आणि मी त्यावेळी ठरवलं, म्हणजे 41 रनिंग होतो, आणि मी एक उद्योजक म्हणून इकडे भारतामध्ये माझी एक ओळख होती किंवा अजूनही आहे. तर त्यावेळी मी भारतीय शब्दकोश, भारतीय भाषांमधील शब्दकोश, जसे 22 भाषांमध्ये आपण शब्दकोश तयार केले, काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवले, भारतीय भाषा ह्या तंत्रज्ञानामध्ये येऊन प्रत्येक डिव्हाइसवर, आपल्या टेक्नॉलॉजी गॅजेट्स असतील किंवा डिव्हाइसवरती कशी येईल याच्यासाठी आपण अनेक पाठपुरावा केला, प्रयत्न केले, काही प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आपण कंपन्यांसोबत त्यावेळी काम केलं. आणि हे सगळं करत असताना मला कुठेतरी वाटलं की आता आपल्याला जी संधी आली आहे MIT ला जाण्याची, खरं तर मला MIT ला जाण्यात काही फार मोठं वाटत नव्हतं, पण मला माझ्या मित्रपरिवारांनी आणि काही माझे जे मेंटॉर आहेत, म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी मला सांगितलं की नाही, ही एक संधी आहे वन्स इन अ लाईफ टाईम आणि यू शुड टेक अ कॉल. तर मग मी ते त्यांचं म्हणणं ऐकून मी तिकडे परदेशात गेलो. आणि जाताना नक्की होतं की आपल्याला शिकून परत यायचं, म्हणजे MIT ला जायचं कशासाठी, जसं आपण कोणतंही शिक्षण कशासाठी करतो, तर ते शिक्षण घेऊन आपण त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करू शकतो हे महत्त्वाचं आहे. मग तसं माझं हे इकडे व्यवसाय किंवा उद्योग आणि ह्या सगळ्या गोष्टी संशोधन सुरूच होतं. फक्त मला एक त्याच्यात ॲडिशनल ॲडव्हान्टेज असं होतं की ज्या गोष्टी माझ्याकडे कमी होत्या, उदाहरणार्थ व्यवस्थापनाचं काही माझं ज्ञान असेल किंवा नेटवर्किंग असेल किंवा इतर काही ज्या स्ट्रॅटेजिक नॉलेज असतं किंवा इतर मला जे प्रश्न पडायचे, या दृष्टीने मला ते मॉडेल्स तिकडे गेल्यावर मिळाले. आणि एकदा मिळाल्याच्या नंतर माझं कर्तव्य काय उरतं, की आता मी शिकलोय तर आय शुड रिफ्लेक्ट ऑन इट, म्हणजे मला परत येऊन ते मी माझ्या उद्योग व्यवसायामध्ये ते लावले पाहिजे की ते कसं काम करेल आता. म्हणून मला तो प्रश्न पडला नाही, परंतु काही काळ मी काही लोकांचा सल्ला घेतला की तुम्ही काही कंपन्यांसोबत कन्सल्टिंग तरी करा तिथे. तर त्या पद्धतीचं मी काम करत असतानाच, अभ्यास करत असतानाच सगळं करत होतो. आणि मी परत आलो, अजूनही कंपन्या बोलवतात मला तिकडे. आणि म्हणजे कसं असतं ना की आता मी काही स्वतःला विद्वान वगैरे असं नाही समजत, परंतु एक आपल्याकडे म्हण आहे की विद्वान सर्वत्र पूज्यते. तर तसं आहे, मला एक सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने आपण आपला जर तसा अधिकार तयार केला तर आपल्याला संधी चालून येतात, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी फार वणवण करावं लागत नाही असं.